आता सांगली जिल्ह्याचे आज एक कोरोना अपडेट सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्ग किंचित कमी होत आहे मात्र पॉझिटिव्हिटी रेट कमी येत असला तरी नागरिकांनी काळजी घेत राहण्याची गरज आहे शुक्रवारी ग्रामीण भागात दोनशे नव्याण्णव तर शहरी भागात सत्तेचाळीस आणि महापालिका क्षेत्रात एकोणपन्नास नवे रुग्ण आढळले आज दिवसभरात तीनशे पंच्याण्णव जणांना बाधा झाल्याचे दिसून आले आज दिवसभरात झालेल्या आर टी बी सी आर चाचणीत चार हजार पाचशे एकोणीस जणांचे स्वाब तपासले त्यात दोनशे सतरा जण कोरोनाबाधित आढळले तर अँटीजेन चाचणीत सहा हजार तीनशे बावन्न जणांचे स्वॅब तपासले त्यामध्ये एकशे चौऱ्याऐंशी जण कोरोनाबाधित आढळले आज आढळलेल्या तीनशे पंच्याण्णव कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मिरज तालुक्यात चोपन्न आटपाडी तालुक्यात बावीस कडेगाव चव्वेचाळीस खानापूर तीस पलूस आठ तासगाव ब्याण्णव जत सदतीस कवठेमहांकाळ एकोणीस शिराळा सोळा आणि वाळवा तालुक्यात चोवीस नवे रुग्ण आढळून आले महापालिका क्षेत्रात सांगली शहरातील एक्केचाळीस तर मिरजेत आठ जणांना बाधा झाली आहे सध्या तीन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर जणांवर उपचार सुरू आहेत त्यापैकी सहाशे सहासष्ट जण जन, चिंताजनक आहेत ही होती जिल्ह्यातील कोरोनाविषयी संपूर्ण माहिती